कशा करता बघायचं, त्यांना नाही काम नाही धंदा नाही कार्यकर्ते, कशा करता जोडे मारतायत काय? लोकांनी त्यांना इतके जोडे मारले आहेत वर्षभरामध्ये आणि लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत जोडे मारण्यासाठी. आपला त्यांचा टाईमपास काही चालला असेल तर करू द्या, लोकशाही आहे. लोकशाही आहे, आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण हे भावनाशून्य लोक आहेत. ज्या पद्धतीनं यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली, यांना काय अधिकार आहे दुसऱ्यांना जोडे मारण्याचा? यांनी ते जोडे स्वतःलाच मारून घेतले पाहिजे, लक्षात घ्या. आणि जोडे मारावं असं काय केलं आहे विषय समजून घेत नाही. बिंडोक लोक आहेत, पण आनंद आहे. काही दिवस त्यांना, आजच्या दिवस काहीतरी काम त्यांना मिळालेलं आहे, त्यांना मिळू द्या, त्यांना चांगली प्रसिद्धी द्या, लोकांना कळू द्या हे किती बेईमान लोक आहेत. हे लोकांना कळलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना समजायला पाहिजे यांची बेईमानी. आणि अशा जोडे मारण्याच्या कार्यक्रमानं शिवसेनेवर, म्हणजे खऱ्या शिवसेनेवरती काही परिणाम होत नाही. आता काल हे शिवराज्याभिषेक सोहळा करून आले, म्हणजे बेईमान जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा करतायत. ज्याने छत्रपती शिवशाहीशी गद्दारी केली ते शिवशाहीचा सोहळा करतात. यासारखी काय महाराष्ट्रामध्ये दुर्दैव, रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात हे पिसाळ खंडूजी खोपडे टाईप लोक सगळे. हां, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करताय तुम्ही? उद्याच्या निवडणुकीत विधानसभा असतील, लोकसभा असतील, महानगरपालिका असतील, यांचं पाणीपत होणार. सर, पण तुम्ही जी कृती केली त्याचा निषेध करताय. आपण काय कृती केली? कुठे थुंकलो मी? कोणावर थुंकलो मी? बघा, हे वीर सावरकरांचे भक्त आहेत. वीर सावरकरांना एकदा न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा एक बेईमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा आहे. ते त्याच्याकडे बघून थुंकले वीर सावरकर, इतिहासात नोंद आहे. तेव्हा थुंकणं बेईमानांवर ही हिंदू संस्कृती, हिंदुत्व याचा एक भाग आहे, संताप व्यक्त करणं. पण मी कोणावरही थुंकलेलं नाही आहे, पण वीर सावरकरांनी सुद्धा आपला संताप बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर थुंकून व्यक्त केला होता न्यायालयामध्ये. त्यामुळे आपण स्वतःची तुलना सावरकरांशी होती. मी सावरकरांचा भक्त आहे. सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, बरं का, या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो, देशहिताच्या, महाराष्ट्र हिताच्या, समाजहिताच्या. आणि शेवटी चीड आणि संताप जे आहे ही कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकते. आणि तुम्ही जे म्हणताय थुंकलो थुंकलो थुंकलो, कुठे थुंकलो दाखवा ना मला. मी काल सांगितलं की माझा दाताचा जो प्रॉब्लेम होता त्यातून ती व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं की लोक आमच्यावर थुंकतायत, ही त्यांची मानसिकता आहे. त्यांना झोपेसुद्धा वाटतं की लोक आम्हाला जोडे मारतायत, त्यांना वाटतं लोक माझ्यावर थुंकतायत. खरं आहे की लोक त्यांच्यावर थुंकतायत हे खरं आहे, पण ते मी कशाला व्यक्त करतो? तुमचे सहकारी पक्षातले नेते देखील या गोष्टीचा निषेध करत आहेत. ही राजकीय संस्कृती नाही महाराष्ट्रातली. असं 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 कोण म्हणताय? बरोबर आहे, धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. असं संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने, बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगूनसुद्धा जमिनीवर उभे आहोत, इकडे तिकडे पळालो नाही. मी माझ्या पक्षाबरोबर आम्ही सगळे ठामपणे उभे आहोत. आमच्या मनामध्ये पक्ष बदलण्याचा आणि आमच्यावर संकट येत आहेत, म्हणून भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाबरोबर सूज जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही. आपण माफी मागावी अशी मागणी होती. कोणाची? कोणाची? अरे मग या देशामधल्या
या 130 कोटी लोकांना माफी मागावी लागेल. रोज कुठे ना कुठे लोक थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी कुठे थुंकलो? सोडून द्या कसलं काय. राजकीय नेत्यांची नावं घेतल्यानंतर आपण थुंकलात आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का अशा प्रकारे? मी राजकीय नेत्यांची नावं घेतल्यावर थुंकलो नाही, मी बेईमानांची नावं घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्याने या महाराष्ट्राशी, ज्याने शिवसेनेशी, ज्याने ठाकरे कुटुंबाशी आणि बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली, त्यांचं नाव समरलं ते माझी जीभ चावली गेली, जीभ माझी चावली गेली आणि त्यातून ती रिॲक्शन झाली. हे काय ना काय कळतं का? यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र कळतं का? माझं संतुलन, माझ्या इतकं चांगलं संतुलन कोणाचंच नाही आहे. माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलेलं आहे, हे त्यांनी मान्य करावं. मला अजिबात सुरक्षा नको आहे, मला सुरक्षेची गरज नाही. मी आता त्र्यंबकेश्वरला जातो आहे, सगळे शिवसैनिक, जिल्ह्यातले शिवसैनिक आम्ही त्र्यंबकला जातो आहे. आम्ही तिथे मंदिरात जाऊन धार्मिक विधी करू आणि परत येऊ. सुरक्षेची गरज नाही. सुरक्षा कोणाला आहे? ज्यांनी बेईमानी केली आहे त्या आमदार खासदारांच्या मागे पुढे सुरक्षा आहे. माझ्याकडे आहे का? मी एकटा एकटा लढतो, वन मॅन आर्मी. सुरक्षा परत करणार मी मागितली नाही. मी आत्ताच विचारले यांना कोणी बोलवलं, परत पाठवा. साहेब मागच्या काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मध्ये जो वाद झाला आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज तुम्ही मंदिर, हो नक्कीच काही पाहणी करणार आहे, काही भेट पाहणी कशाला जाऊ? पाहणी करण्याची गरज नाही. माझं जाण्याची इच्छा होती पण म्हटलं वातावरण शांत होऊ द्या. त्र्यंबकेश्वर एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे, हिंदुत्वाचं स्थान आहे आणि तिथे गेल्यामुळे त्या गावातला जो माहोल बिघडला होता कदाचित तो सुधारू शकेल, लोकांशी चर्चा करता येईल म्हणून जातो. नेहमीच जातो आम्ही इथे आल्यावर. अरे म्हणून का आम्ही देवळात जाऊ नये का? आम्ही गेलो तरी पंचायत, नाही गेलो तरी पंचायत, आ आम्ही जाऊ नये का? तुम्ही ना काय येऊ पाठीशी, म्हणजे अजिबात काय होणार नाही. साहेब तुम्ही बोललं होतं मंदिरामध्ये ज्या धूप दाखवण्याची परंपरा आहे, तुम्ही त्याही लोकांना भेटून काही माहिती घेणार? जर कोणी मला भेटले तर मी नक्की भेटेन, काहीच हरकत नाही. पण आता मी तिथे चाललोय, जिल्हा प्रमुख विजयराव करंजकर आहेत, सुधाकरराव बडगुजर आहेत, सगळे आमचे पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत. आम्ही जातो, शांतपणे जाऊ, शांतपणे येऊ. येऊ द्या ना, त्यांच्या मागे हिंदू कोणाच्या असतील तर येतील. हिंदू मूर्ख नाही आहे, हिंदू शहाणा आहे, हिंदूंना शांतता हवी आहे. काल दावा केला होता साहेब त्या परंपरेचा, त्या परंपरेला अनुसरून नितेश राणेंनी त्याला विरोध केला होता. बघा हे काय कोणी शंकराचार्य आहेत का? कशाला नावं घेत आहे आणि थुंकायला लावताय लोकांना? काल रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होत आहे ओबीसी सेलची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. एकीकडे काँग्रेसच्या देखील महा अधिवेशना बैठका होत आहे, काँग्रेस अमरावतीची जागा देखील सोडायला तयार नाही आहे लोकसभेची, कसं बघताय आपण? बघा ह्या हे प्रत्येकाची स्वतंत्र अशा भूमिका आहे. जेव्हा एकत्र बसले जाऊ तीन पक्षाचे प्रमुख नेते तेव्हा ह्यावर चर्चा होईल. आता प्रत्येकाला वाटतं की 48 ची 48 जागे आम्ही निवडून येऊ असं प्रत्येकाला वाटतं, पण असं होतं का? 2019 काँग्रेस एकाच ठिकाणी निवडून आली, राष्ट्रवादी 4 ठिकाणी निवडून आली, आम्ही महाराष्ट्रात 18 ठिकाणी निवडून आलो. हे कागदावर आहे, निवडणूक आयोगाचा निकाल आहे तो, का आमचा निकाल नाही आहे ना? त्याच्यामुळे एकत्र बसू आम्ही. आता राजकीय परिस्थिती हळूहळू बदलते आहे, नक्कीच आमच्यातले काही लोक सोडून गेलेले आहेत हे आम्ही स्वीकारतो. लोक सोडून गेले, मतदार काय नाही. आता नाशिकचा एक गद्दार निघून गेला पण नाशिकची लोकसभा ही शिवसेना जिंकू शकते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. साहेब पण 2019 निकष हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपासाठी नकोत, काँग्रेसची देखील ताकद वाढलेली आहे असं कोण म्हणतंय? असं नाना पटोले काल आम्ही गांधी
किंवा खरगे साहेबांशी आयुष्यावर चर्चा करू जाऊ। काल रायगडावरती जो कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जसं तुम्ही म्हणले नाशिकचं उदाहरण दिलं त्या त्या ठिकाणी भाजपनं देखील त्यांचे समन्वयक त्या ठिकाणी नियुक्त केलेले। बघा, प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकांची तयारी करत असतो, प्रत्येकाला करायला पाहिजे, लोकशाही आहे। आमची तयारी सुरू आहे, फक्त आम्ही बोलत नाही, आम्ही इथे येतो ते काही जेवायला येतो का नाशिकला। काल रायगडावरती जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमानंतर तटकरेंनी गंभीर आरोप केले की तो राजकीय पक्षाचा कार्यक्रम झाला। सुनील तटकरे हे त्या जिल्ह्याचे खासदार आहेत, रायगडचा सोहळा हा त्यांच्या मतदारसंघात झाला, पण संपूर्णपणे त्या सोहळा हा एक राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हणून साजरा झाला। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा CM आणि डेप्युटी CMचा नसतो। तुमचे ढोल वाजवून चालत नाही, शिवाजी अख्ख्या विश्वाचे आहेत। आणि जर स्थानिक खासदार सुनील तटकरे यांचा तुम्ही सन्मान राखणार नसाल तिथे तर कसं होणार? ओडिशामध्ये रेल्वे अपघात झालेला आहे, 233 आकडा आत्ता येतोय, मी सकाळीच कालपासून पाहतोय ते। खरं म्हणजे रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। ज्या प्रकारचा अपघात आहे ही पूर्णपणे बेफिकिरी, निग्लिजन्स म्हणतो आपण त्याला। तीन रूटवरून तीन गाड्या आलेल्या आहेत आणि एकमेकांना टक्कर झालेली आहे। स्वतः रेल्वे मंत्री ओरिसाचे आहेत, स्वतः रेल्वेमंत्री वैष्णव हे ओरिसाचे आहेत, चांगले गृहस्थ आहेत, पण नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। इतिहास आहे, लालबहादूर शास्त्रीने राजीनामा दिला आहे रेल्वेचा अपघात झाल्यावर, माधवराव महाराज शिंद्याने दिलेला राजीनामा अशा प्रकारच्या घटना घडल्यावर राजीनामा द्या। सर, शेवटचा प्रश्न, गोपीनाथ मुंडेंचा स्मृती आहे, 2 दिवसापूर्वी गोपीनाथ रावांची आम्हाला नेहमी आठवण येते। भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रात मुंडे साहेबांसारखं बुलंद नेतृत्व झालं नाही आणि होणार नाही। मुंडेंना राष्ट्रवादीची देखील ऑफर आहे भाजपला, माहिती नाही त्यांचा निर्णय, त्यांनी घालायचा समर्थ त्यात मुंडे साहेबांच्या कन्या आहेत। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।